कोविड मध्ये एका 49 वर्षीय व्यक्तीचे नायलन मांजाने गळा कापला गेला। रमेश धर्मसारी वय 49 हा व्यक्ती आपल्या दुचाकीने जयदेव वांदिले याला घेऊन सायंकाळच्या वेळेस आपल्या कामावरून परत घरी जात असताना उमरेड येथील समृद्धी गारमेंट्स या दुकानाजवळ नायलन मांजा अचानक त्यांच्या मानेला लागला। त्यांना लक्षात येताना कोणीतरी तो मांजा वेढायचा प्रयत्न केला, त्यात त्यांच्या मानेला त्या मांजाने मोठी जखम झाली व त्यांच्या गाडीवर मागे बसलेल्या जयदेव वांदिले यांच्या बोटाला सुद्धा जखम झाली। लागलीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांच्या मानेला 12 टाके लावण्यात आले। सध्या पतंग उडवण्याचा खूप उत्साह उमरेडवासियांमध्ये दिसून येत आहे, त्यातच पतंग व मांजा विक्रेत्यांची चांगली स्पर्धा सुरू आहे। नायलन मांजावर बंदी असून सुद्धा हा नायलन मांजा मोठ्या प्रमाणात उमरेड येथे पहावयास मिळत आहे। या मांजा विक्रेत्यांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलायला हवे, जेणेकरून अपघाताला निमंत्रण मिळणार नाही अशी उमरेडवासियांची मोठी मागणी आहे। म्हणजे आम्ही कामावर निघालो होतो टू व्हीलरने आणि चालता चालता समोरून एक पतंगीचा धागा आला आणि तो लटकला, गळे लटकला। मी थोडशा दूर नेऊन गाडी थांबवली, तो टाईट झाल्यानंतर मी गाडी थांबवली आणि हाताने खेचला, तिथे तिथून कापलं। किती टाकं लागलं? 6 का 7 टाक टाकलं होतं। 12 मला माहीत नाही पण 12। महादर्पणसाठी प्रतिनिधी भूपेश पाठराबे।